नमस्कार, आपण बघताय रोकटोक सातारा आणि आज रोकटोक सातारामध्ये आहेत सामाजिक कार्यकर्ते नईम कागदी। नमस्कार नईमबाई, पहिला प्रश्न, खरं तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सोशल मीडियावर अनेक पोस्टसुद्धा आम्ही तुमच्या पाहतोय, खरं तर तुमच्या ब्लॉगवर काय भूमिका काय? तसं मी माझ्या सोशल मीडियावर नेहमी मी या पद्धतीनं सांगितलेलं आहे की मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता कधीच नसतो। जो नेता लोकांची कामं करतो त्या व्यासपीठावर मी असतो। यावेळी कराड दक्षिणमध्ये माझी जबाबदारी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अशी आहे की अतुल डॉक्टर अतुल भोसले यांच्या पाठीमागं सर्वसामान्य जनतेनं आणि सर्वांनीच उभं राहिलं पाहिजे, कारण गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या पूर्ण कुटुंबियांनी, आजोबा वडील आणि ते स्वतः, त्यांनी समाजाभिमुख इतकं काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये। रोजगार असू दे किंवा कोणताही प्रश्न असू दे, लोकांना रोजगार देणं ही सोपी बाब नाही आणि किमान 7 ते 8 हजार लोकांना रोजगार दिलेला आहे। त्यामुळे जनतेनं या एकाच विषयाखाली, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी कराड शहरामध्ये त्यांचं काम, हे मी सांगण्याची काही गरज नाही कारण हे जनतेनं पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांची मुलं डॉक्टर व्हावीत म्हणून आप्पासाहेबांनी आणि यशवंतराव मोहिते भाऊसाहेबांनी जो कृष्णा हॉस्पिटल ट्रस्टची उभारणी केली, आणि खरोखरच आज जर आपण आपल्या भागामध्ये गेलं तर जाधव, शिंदे, देवकर ही मराठा समाजातली मुलं ही MD MS झालेली आहेत, पाटील आहेत, तर हे श्रेय खरं कुणाचं आहे, कुणामुळे हे या आपल्या मतदारसंघामध्ये हे पाहायला मिळालं? आता तर वेळ आलेली आहे, आता लोकांनी खरोखरच मनावर घेतलं पाहिजे। नईमबाई, खरं तर आम्ही 20 वर्षापासून आम्ही तुम्हाला बघतोय, खरं तर तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे सुद्धा कार्यकर्ता होतात, अगदी निष्ठेने काम केलं, असं काय तुम्हाला असं वाटलं की हे? आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल बोलण्याएवढी माझी उंची नाही, मी एक साधा सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता आहे, परंतु लोकांच्या प्राथमिक गरजा काय असू शकतात जे मी आता मगाशी बोललो की अन्न, वस्त्र, निवारा, एवढ्या मोठी पदं जर त्यांनी भोगली असतील किंवा भोगली, मुख्यमंत्री होते किंवा काय होते, एखादी इंडस्ट्री कराडमध्ये आणायला पाहिजे होती अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या एका शब्दावर ते झालं असतं। कराड MIDCची अवस्था अत्यंत वाईट आहे, मी स्वतः एक युनिट तिथं चालवून पाहिलेलं आहे। एखादी मोठी इंडस्ट्री कराड शहरामध्ये आली असती, आज जी घाटावर इतर ठिकाणी जी मुलं फिरताना बेरोजगार दिसत आहेत, छोट्या मोठ्या उद्योगधंद्या, उलट्या सुलट्या उद्योगधंद्याकडे जात आहेत, ती मुलं कामाला लागली असती आणि निश्चितपणानं एक मुलगा जर कामाला लागला तर त्याच्या पाठीमागं असणारे त्याच्या घरातली 5 ते 7 जणं, म्हणजे ते 7 जणांचं कुटुंब उभं राहतं। त्यामुळं रोजगार हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होऊ शकतो असं मला वाटतं। नाही बाई, खरं तर महत्त्वाचा, गेल्यावेळी पृथ्वीराज चव्हाण निवडून आले मुस्लिम व्होटमुळं निवडून आले असं चर्चा आहे, तर यावेळी साधारणतः काय ट्रेंड दिसतोय तुम्हाला? सांगतो मी, गेल्यावेळी MIMचे उमेदवार अल्ताप शिकलगार या ठिकाणी उभे होते। अल्ताप शिकलगार यांना साधारणपणे या मतदारसंघामध्ये 26 हजार मतदान आहे मुस्लिम समाजाचं 2022च्या जनगणनेनुसार, 19च्या जनगणनेनुसार थोडंसं कमी जास्त असू शकेल, आपण अंदाजे 1-24 हजार पकडूया। आमच्या अंदाजानुसार की अल्ताप शिकलगारांना 9 ते 10 हजार मतं मिळायला हवी होती, परंतु त्यांना अत्यंत कमी म्हणजे 1 हजाराच्या आत मतदान मिळालं। मुस्लिम समाजानं असं ठरवलं की आपण यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी उभं राहू, आणि मुस्लिम समाजाची भूमिका योग्य होती का अयोग्य होती हे आत्ता सांगू शकतो, कारण मुस्लिम समाजासाठी एखादं छोटंसं समाज मंदिरसुद्धा उभं राहिलं नाही या मतदारसंघामध्ये। तर योग्य होती का अयोग्य होती ह्यावेळी समाजानं विचार करावा, किंवा मुस्लिम समाजाचा किती लोकांना रोजगार मिळाला, किंवा समाजाबाबतीत आपण बोलणं चुकीचं आहे कारण हा भारत देश हा विविध जाती धर्मांनी नटलेला असा देश आहे, विविध जाती धर्माचे लोक इथं राहतात। सर्वांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्रीपदांची त्यांची जी कारकीर्द होती ती महाराष्ट्रात भले चांगली झाली असेल त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण कराड शहरासाठी ती फेल गेली। खरं तर किंवा कराड दक्षिण मतदारसंघासाठी तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त झालात, कोरोनाच्या काळात भोसले कुटुंबियांचं असलेलं काम खूप एक दीपस्तंभासारखं आहे आणि त्याच्यावरच काही जणांचं चुकीच्या पद्धतीनं आता पोस्ट सुद्धा पडत आहेत, त्याबद्दल अत्यंत म्हणजे राग येण्यासारखी किंवा अत्यंत वाईट वाटण्यासारखी ही बाब आहे, कारण कोरोना काळामध्ये माझ्याबरोबर कित्येक लोकांनी काम केलं आहे, मंडईतले साबीर मियां मुल्ला असतील, इथले बर्गे असतील मंगळवारपेठेतले, आम्ही स्वतः सगळे, माझ्या मुलालाही त्या ह्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी गौरवलं गेलं, बरीच जणं रात्रंदिवस काम करत होती, किंवा आमचे जांभळे असतील लायन्स क्लब कराडचे, तर बरीच जणं काम करत होती आणि कोरोना काळामध्ये काय अवस्था होती हे ग्राउंडवर उतरून काम करणाऱ्याला निश्चितपणाला माहीत आहे। हॉस्पिटल्स उपलब्ध नव्हती, बेड मिळत नव्हत्या आणि कृष्णा हॉस्पिटलनं त्या काळामध्ये जे काम केलं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा आपण देशाचा जरी विचार केला तर ते अत्युच्च पातळीचं होतं।
संपूर्ण त्यांचं कुटुंब हे कोरोना काळामध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटत होतं. आणि काय त्याला जे ज्या विचारांनी ही हे कृष्णा मंदिर उभा राहिलं तो विचार खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये त्या मंदिराचा खऱ्या अर्थानं लोकांनी तो उपयोग पाहिला किंवा त्या मंदिरामध्ये नतमस्तक व्हावं असं काम कोरोना काळामध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. खरं तर आगामी ही विधानसभा एक जाती धर्माच्या पुढे जाऊन विकासात्मक व्हावी असं तुम्हाला वाटतं का आणि त्याबद्दल तुमचं मत काय? अगदी निश्चित आता लोकांना हे कळून चुकलेलं आहे. आणि ज्यावेळी ग्राउंडवर आम्ही या पद्धतीचं काम करतो त्यावेळी आम्हाला लक्षात येतं की लोकं म्हणत आहेत की आता नको, आता जाती धर्म किंवा मागच्या वेळी आम्ही निर्णय घेतला इव्हन MIMचे उमेदवार असूनसुद्धा आम्ही मतदान हे पृथ्वीराज बाबांना दिलं परंतु आता आम्हाला हे नको आहे, आता आम्हाला जे जो लोकांची कामं ज्यांनी केलेली आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे असा लोकांचा एक प्रवाह या ठिकाणी दिसतो आहे. आणि आपण मीडियामध्ये काम करता सर, मुळात आपण मला या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं मी आभार कुठल्या शब्दात मानू, तुमचा सर स्वतःचा जो बेस आहे तो अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्ही हे जे सगळं उभं केलेलं आहे महाराष्ट्र लाईव्हचं ते तुम्ही एका प्रामाणिक विचारसरणीतून तुम्ही हे उभं केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचाही विचार ह्या प्रामाणिक नेतृत्वाकडेच गेला पाहिजे. आम्ही त्यामुळेच आम्ही रोखठोक घेत असतो आणि स्पष्ट भूमिका मांडत असतो. अगदी बरोबर. नाही फडचार असणं कराड शहरात जे आता विकासात्मक कामं झाली भाजप म्हणजे डॉक्टर अतुल भोसलेंच्या माध्यमातून त्यावर काय सांगाल तुम्ही? मी आता क्रीडा क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष काम करतो आहे, 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला असेल. स्टेडियम हेच आमचं दुसरं घर होतं. कराडमधले जुने बरेचसे खेळाडू आता अजूनही मला एक खेळाडू म्हणून ओळखतात. स्टेडियमसाठी जे काय काम या आत्ता जे परवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो निधी उपलब्ध करून दिला आणि डॉक्टर अतुलबाबा भोसलेंनी त्याचा पाठपुरावा केला हे काम गेल्या कित्येक वर्षात झालेलं नाही आहे. आणि खेळाडू म्हणून मला तर असं वाटेल की या शहरामध्ये प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक जो स्टेडियमचा वापर करतो त्यांनी विचार करायला हरकत नाही की आपण डॉक्टर अतुल भोसलेंच्या पाठीमागं उभं राहिलं ही काळाची गरज आहे. खरं तर पुढचा एक आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही काय आवाहन कराल तरुण पिढीला सुद्धा, विशेषतः तुमचे जे उद्योजक आहेत किंवा मुस्लिम समाजाचे जी काही तरुण पिढी आहे त्याला काय तुम्ही सांगाल? खरं तर तरुण पिढीनं विशेषतः मुस्लिम समाजातल्या तरुण पिढीनं भावनेमध्ये भरकटलं नाही पाहिजे. त्यांनी सारासार विचार केला पाहिजे, डोळे उघडे ठेवून विचार केला पाहिजे की देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये काय चाललं आहे हेही पाहिलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे पाहिलं पाहिजे. तुम्हाला ज्या काय तुमच्या बेसिक गरजा आहेत, ज्या काय प्राथमिक गरजा आहेत, या गरजा कुणाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत, कोण करू शकतं, स्थिर सरकार कोण देऊ शकतं, केंद्रामध्ये सरकार कुणाचं आहे, या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार करून विशेषतः तरुण पिढीनं कोणत्याही समाजातल्या असू दे त्यांनी विचार केला पाहिजे की आता काळाची गरज आहे की कराड दक्षिणमध्ये आणि मुळात कराड दक्षिण हा अत्यंत विचित्र असणारं हे कराड शहर आहे. या शहरानं जास्त दिवस कुणाला या ठिकाणी नेतृत्वासाठी सहन केलेलं नाही आहे. आपण सगळ्यांचा जर अभ्यास केला तर कराड शहरानं प्रत्येकाला फटका दिलेला आहे. यावेळी निश्चितपणानं असं एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं आहे की कराड शहराचा कल आता तरी हा डॉक्टर अतुल भोसले यांच्या बाजूनं आहे. नाही भाई, खरं तर आता विधानसभेची निवडणूक आहे, वेळोवेळी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि मन मोकळेपणानं आम्ही सुद्धा तुम्हाला विचारणार आहोत. आपण वेळ दिला, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.